तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तवा अंडा मसाला। तर याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन टोमॅटोज कट करून मोठे मोठे, आणि त्यामध्ये अर्धा कांदा टाकलेला आहे। त्याचबरोबर आल्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि 10 ते 12 लसणाच्या कोड्या घेणार आहे। आणि त्याचबरोबर इथं थोडीशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे। आणि आता यामध्ये मी छोटा 1 चमचा तेल टाकणार आहे आणि याला आपल्याला 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे तव्यावरती। एकदम पाक शिजवायचं नाही आपल्याला, थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत। तर 2 मिनटं झालेली आहेत आणि हे सॉफ्ट झालेलं आहे। आता मी काढून घेते आता यांना प्लेटमध्ये आणि याचं आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। तर आता याची मी पेस्ट बनवून घेते बारीक अशी मिक्सरमध्ये। त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत 3 अंडे आणि त्यांना असं मधून कट करून घेतलेलं आहे। आता यांना आपण पहिल्यांदा फ्राय करून घेऊया तव्यामध्ये। तर त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी लाल तिखट, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळदी टाकणार आहे। आणि ह्या सगळ्यांना छान असं मिक्स करून त्यामध्ये आपल्याला अंडी जे आहेत आपले अंड्याचे काप, त्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता अंडी ठेवल्यानंतर मी 2 मिनटं त्यांना परतवणार नाही, 2 मिनटं असंच ठेवायचं आहे। तर 2 मिनटानंतर मी अंड्यांना परतवून घेते, ते छान असे फ्राय होतात। आणि परतवल्यानंतर आणि 2 मिनटे आपल्याला अशीच ठेवायची आहेत ही अंडी, जेणेकरून हे छान असे फ्राय होतात। तर 2 मिनटं झालेली आहेत आणि अंडी आपली ही छान अशी फ्राय झालेली आहेत। आता यांना मी काढून घेते प्लेटमध्ये आणि तुम्ही इथं बघू शकता किती छान अशी आपली अंडी फ्राय बनलेली आहेत हे मसाल्यामध्ये। तर आपण आता तवा मसाला अंडी बनवूया। तर याच्यासाठी त्याच तव्यामध्ये मी तेल घालून घेते 2 चमचे आणि आता यामध्ये तेल गरम झालं की मी एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकते आणि याला फक्त 2 मिनटे सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊया। तर कांदा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये मी आपली जी पेस्ट होती टोमॅटोची ती टाकून घेते आणि याला आपण छान असं 1-2 मिनटांसाठी परतवून घेऊया। गॅस आपलं हे मीडियम फ्लेमवरती असावं। तर छान असं मसाल्याला आपण छान असं भाजून घेऊया। आता मसाला आपला भाजलेला आहे। आता यामध्ये मी आपले बेसिक मसाले असे ते टाकून घेते। तर लाल तिखट इथं मी 2 चमचे घेत आहे, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर गरम मसाला 1 चमचा आणि मीठ टेस्टनुसार मी टाकत आहे। या सगळ्यांना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून या मसाल्यांना शिजवून घेणार आहे 2 मिनटांसाठी। तर 2 मिनटं झालेली आहेत आणि मसाला छान असा शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपली जी फ्राय केलेली अंडी होती ती मी ठेवून घेते आणि यांना पण 2 मिनटे असं शिजवून घेऊया। तर 2 मिनटानंतर मी यांना पलटी करून घेते आणि इकडच्या साईडवरूनही त्यांना तेल सुटूसपर्यंत आपण छान असं शिजवून घेऊया। तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण यांना शिजवून घेतलेलं आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि बघा आपलं फ्राय एकदम मस्त बनलेलं आहे तवा अंडा फ्राय हे। तर थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी आणि आपलं हे बनून तयार झालेलं आहे। गॅस आता मी बंद करते इथं। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि ही रेसिपी एन्जॉय करा। व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू।